श्रीनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेदी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 28 वर्षानंतर पुन्हा एकदा वाजली शाळेची घंटा। श्री मार्कंडेय विद्यालयात 1995 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा। श्री मार्कंडेय विद्यालयात फुग्यांची कमान, फुलांचे तोरण, सडा रांगोळी, तुतारीच्या निनादात 234 माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी 28 वर्षानंतर पुन्हा एकदा श्री मार्कंडेय विद्यालयात हजेरी लावली। तोच वर्ग, तीच तुकडी आणि तेच बॅच, तेच सवंगडी आपल्या जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी एकत्र जमले। शाळेत एक तास माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरवली। यावेळी बाळकृष्ण सिद्धम, शिक्षक बाळकृष्ण गोटीपामूल, शिक्षिका सुरेखा आडम यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या। जुन्या आठवणी सांगताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे डोळे पानवले। माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन हॉटेल व्ही स्टार येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्धम, कुमार यन्नम, बाळकृष्ण गोटीपामूल, रावसाहेब क्षेत्रे, पांडुरंग गोने, शाळेचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, संभाजी जगदाळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य अनुराधा मिसाळ, शकुंतला आरकल, शकुंतला सिद्धम, सुरेखा आडम, नजमा शेख, रत्नमाला दासरी, रंजना गोसके, आशा यनगंदुल, अर्चना साळुंके, कौशल्या लोखंडे, रेणुका करदास या शिक्षकांवर फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली। माजी मुख्याध्यापक सिद्धम म्हणाले, विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत हे अविस्मरणीय असून 28 वर्षापूर्वीची या बॅचमधील विद्यार्थी आजही त्याचप्रमाणे आज्ञाधारक आहेत। त्यांच्यात शिकण्याची आजही तीच जिज्ञासा दिसून आली। तास सुरू असताना विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि पूर्वीचा तोच खोडसाळपणाही जाणवला। शिक्षणाविषयी प्रेम आदर दिसून 1995 बॅचचा 10वीचा निकाल विक्रमी होता। ही बॅच स्कॉलर असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला। व्यासपीठावरील उपस्थित शिक्षक हे शिलेदार तर आपण मावळे आहोत असे गौरवोद्गार त्यांनी काढले। माजी विद्यार्थी तथा माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक मनोज दुलम, निलेश वाघमारे, कल्पना पोटगन, अमोल भांबरकर, मोहिनी भुजबळ, आनंद नक्का, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे आदींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। चित्रकला शिक्षक कुमार यन्नम यांनी माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्धम यांचे रेखाटलेले छायाचित्र सिद्धम यांना भेट दिले। माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची भेट देण्यात आली। प्रास्ताविक सुहास ढुमणे यांनी केले, सूत्रसंचालन विजय साबळे यांनी, तर आभार पूनम कोंडा यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी मंदार अडगटला, विनोद भिंगारे, वैभव सैंदाने, राजेश नाईक, संतोष पाटसकर, शुभांगी बल्लाळ, माधुरी वाघ, भारती कटारिया, मनोज मिसाळ, भास्कर कोडम, नाना मादास, प्रशांत बल्लाळ, यशवंत महेसुनी, सुहास रच्चा, संतोष यंगल, मनोज बोज्जा, श्रीनिवास होमकर, लक्ष्मण गुरुड, हरीश भट्ट, स्वामी यलदंडी, दीपाली मंगलारप, नरेंद्र पासकंटी आदींसह सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी अमोल भांबरकर, ऍक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर।